यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला त्यानंतर आज भारताचा दुसरा सामना नेदरलँडविरुद्ध होणार आहे भारताचा हा सामना दुपारी साडेबारा वाजता पाहायला मिळणार आहे चीनमध्ये परत आला कोरोना पुन्हा लॉकडाऊन चीनच्या वुहान येथील हनयांग जिल्ह्यात तब्बल नऊ लाख लोकांना काल सव्वीस तारखेपासून घरात राहण्याचे दिले आदेश पाऊस गेला आता राज्यात अचानक गार्टा वाढला महाबळेश्वर राज्यातील सर्वात कमी किमान तापमान बारा पॉईंट तीन अंश सेल्सिअस सरासरीच्या तुलनेत तीन पॉईंट दोन अंश कमी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर्षी ई पीक पाहणीची आट तात्पुरती रद्द करण्याचा घेतला निर्णय महाराष्ट्र शासनाकडून अखेर पोलीस भरतीचा जी आर जारी शासनाच्या जी आरमुळे तब्बल अकरा हजार चारशे त्रेचाळीस पदं भरली जाणार व्हॉट्सअप पंचवीस ऑक्टोबरला तांत्रिक त्रुटीमुळे दोन तास बंद पडले असल्याची कंपनीने दिली होती माहिती इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून व्हॉट्सअप हॅक झाल्याचा संशय व्यक्त राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी कृती विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांशी संवाद साधताना माहिती सॅरॅट फिल्म दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा घर बंदूक बिर्याणी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार चित्रपटाचा टीजर प्रदर्शी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा